आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। तो अब Z5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो। यवतमाळ महागाव तालुक्यातील पोखरी येथे 10 रानडुकरांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे। यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील पोखरी येथे एका शेतातील विहिरीत 10 रानडुकरांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे। पोखरी येथील शेतकरी जयवंत पवार यांच्या 2 एकर शेतातील कठणे नसलेल्या विहिरीत रात्री दरम्यान 16 रानडुक्कर पडले होते। सकाळी शेतीतील गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी जयवंत पवार शेतात आले असता यांना रानडुक्कर विहिरीत पडल्याचं दिसलं। त्यांनी याची माहिती तात्काळ वनाधिकारी यांना दिली। त्यानंतर वनविभागाच्या पथकाने रेस्क्यू ऑपरेशन माध्यमातून 6 रानडुकरांना वाचवण्यात आलं, तर उर्वरित 10 रानडुकरांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे। वाचलेल्या रानडुकरांना वनविभागाच्या पथकानं जंगलात सोडून दिलं। महागाव उमरखेड या भागात रानडुकरांचा मोठा हैदोस असून यामुळे शेतांच्या पिकांची मोठी नासाडी होत आहे। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर B.S. भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज।